सावंत तालुक्यातील माट येथे नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली असून सासऱ्याने सुनेवर बळजबरी करत तिच्यावर अतिप्रसंग केला. या प्रकरणी मेलवंडी पोलीस ठाण्यात सासू सासऱ्यासह नंदवा विरोधात दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी सासऱ्याला बेलवंडी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीगोंदी तालुक्यातील माठ येथील रहिवाशी असलेली पीडित महिला आपल्या कुटुंबासह राहत होती. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पीडित महिला घरात एकटी असताना आरोपी असलेला तिचा सासरा ती एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यासोबत लगट करू लागला. पीडितीने प्रतिकार केला असता त्याने तू ओरडू नकोस, तुझा आवाज ऐकून कोणीही मदतीसाठी येणार नाही असे म्हणून दमदाटी करत मला खाली पाडून बळजबरीने बलात्कार केला व घडलेला प्रसंग कोणाला काही सांगू नको, कोणाला काही सांगितल्यास तुला व तुझ्या आई वडिलांना जीवे ठार मारेन असे सांगून निघून गेला. झालेल्या प्रकाराने घाबरून पीडित महिलेने याबाबत कोणासही काही सांगितले नाही. मात्र घडलेल्या प्रकाराने मानसिक धक्का बसल्याने पीडित महिलेने दिनांक 16 फेब्रुवारी रोजी घडलेला प्रकार तिने तिचा नवरा सासू आणि नंदावा यांना सांगितले असता त्यांनी झालेला प्रकार कोणाला सांगू नको, आमची बदनामी व इज्जत घालू नको, तुला त्रास होईल अशा प्रकारे झालेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला. सदर पीडित महिलेने बेलवंडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन सासू सासरा आणि नंदावा असे तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. बेलवंडी स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी तात्काळ यातील मुख्य सासरा आरोपी याला मध्यरात्रीच अटक केली तर 2 आरोपी फरार झाले असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोराडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रावसाहेब शिंदे करत आहेत. प्रतिनिधी विजय मांडे, मायभूमी न्यूज, श्रीगोंदा. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.